नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन मध्ये मराठी निबंध लेखनामध्ये एक सुंदरसा निबंध जो महत्त्वपूर्ण आहे, पाचवी ते बारावी पर्यंत कुठल्याही वर्गामध्ये विचारला जाऊ शकतो असा महत्त्वपूर्ण निबंध आणि याचं भाषण सुद्धा आपण करू शकतो असा दुहेरी महत्त्वपूर्ण असा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवरून पाहतात. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि अगदी शेवटपर्यंत पहा. चला पाहूया. मी राष्ट्रध्वज बोलतोय. प्रिय भारतवासियांनो, मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. 22 जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकवलं. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आलं. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेलं भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आलं, ते रेशमी खादी आणि सुती खादी मध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्तांचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहुती देणाऱ्यांमुळेच माझा जन्म झाला. 14 ऑगस्ट 1947 ला रात्री 10:45 कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद व पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाषण झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना माझे सिल्क मधील रूप दिले आणि त्यांना सांगितले की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकवला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सारे जहां से अच्छा आणि जनगण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम मी तुम्हाला माहिती हवेत ते आता सांगणार आहे, कारण भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयताकार असून त्याची लांबी व रुंदीचे प्रमाण 2:3 असे राहील. 3 रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. माझ्यामध्ये सर्वात वर केशरी आहे, मध्ये पांढरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोक स्तंभावरील 24 आरे असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढऱ्या रंगाच्या पट्टीच्या रुंदी एवढा असेल. मला तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल, सुती रेशमी वस्त्रही चालेल, पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीच्या कपड्याचे वजन 205 ग्रॅम व्हायला हवे. माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचं, पांढरा रंग सत्य आणि शांती आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचं प्रतीक आहे. 24 आऱ्यांचे निळ्या रंगाचे चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगती कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी. स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना म्हणजे संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामुळेच 15 ऑगस्ट 26 जानेवारी या 2 तारखांना माझ्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. तर अशा पद्धतीने आपण मी राष्ट्रध्वज बोलतोय हा जो निबंध आहे, आत्मकथा आत्मवृत्तपर, तो आपण इथे अगदी शेवटपर्यंत तुम्ही पाहिला. तो ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपण पाहतात. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतच मराठी हिंदी व्याकरण तुम्हाला पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त काही वर्गांचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर, त्यानंतर 10वी 12वी बोर्ड पेपर्स आणि 5वी ते 12वी पर्यंतचे प्रथम सत्र, पहिली घटक चाचणी आणि बोर्ड पेपर्स अगदी उत्तरासह तुम्हाला सरावासाठी पाहायला मिळतील. तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आवडल्यास
आपल्या इतर मित्रांना शेअर करा. चला आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.